शरद पवारांच्या अमरावती दौऱ्यात कडेकोट बंदोबस्त, घरावरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ, राष्ट्रवादीची आज संवाद बैठक। शिवसेना भवन चौकानंतर आता शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून हनुमान चालीसा पठण, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेनं शिवसेनेला पुन्हा डिवचलं। पाकिस्तानातील इम्रान खान सरकार कोसळलं, पंतप्रधानपदी शहबाज शरीफांच्या नावाची चर्चा, उद्या होणार अधिकृत घोषणा, इम्रान खान यांना देश सोडण्यास बंदी। गुजरातमधून मुंबईत आलेल्या व्यक्तीला कोरोनाच्या एक्सी व्हेरियंटची लागण, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती, रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं नाही। राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, 12 एप्रिल पर्यंत विदर्भात उष्णतेची लाट, नागरिकांनी काळजी घेण्याचा हवामान खात्याचा आवाहन। देशाच्या कानाकोपऱ्यात झी मीडियाचा बोलबाला, नवं चॅनल झी दिल्ली एनसीआर हरियाणा प्रेक्षकांच्या भेटीला। आणि शिर्डीत रामनवमी उत्सवाला सुरुवात, पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीला सफरचंदांची आरास, शेगावातही रामजन्माचा सोहळा सुरू।